भरत जाधव, श्रेयस तळपदे, लक्ष्मीकांत बेर्डे, वंदना गुप्ते, दिलीप प्रभावळकर अशी तगडी स्टारकास्ट असलेला पछाडलेला हा सिनेमा सुपरहिट ठरला. या सिनेमात दुर्गा मावशीची लेक म्हणजेच मनीषा तुम्हाला आठवते का, हे पात्र अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी हिने साकारलं. या सिनेमातल्या सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांची मन जिंकली, पण अश्विनी आणि श्रेयसच्या जोडीला विशेष प्रेम मिळालं. असं असताना देखील अश्विनी या सिनेमानंतर काही वर्ष सिनेविश्वापासून दूर होती. काही वर्षांनंतर तिने सिनेविश्वात धमाकेदार कमबॅक केलं. तिला महत्वपूर्ण भूमिका मिळू लागल्या. ती सध्या काय करते आणि तिचे आगामी प्रोजेक्ट कोणते आहेत जाणून घेऊया. 2004 साली प्रदर्शित झालेल्या पछाडलेल्या या सिनेमातून अश्विनीने सिनेविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर 2008 साली भावाची लक्ष्मी, 2009 साली बापू वीरू वाटेगावकर या सिनेमांमध्ये ती झळकली. त्यानंतर अश्विनी बराच काळ कोणत्याही सिनेमात झळकली नाही. अश्विनी बऱ्याच काळाने झळकली ती सख्या रे या मालिकेत मानसी या भूमिकेतून. त्यानंतर फते शिकस्त, घे डबल, 8-2-75 यासारख्या सिनेमात ती झळकली. फते शिकस्त या सिनेमात तिने बडी बेगम हे पात्र साकारलं. भूमिका छोटी असली तरी प्रेक्षकांना मात्र खूप आवडली. त्यानंतर महेश मांजरेकर दिग्दर्शित नाय वरणभात लोणचा कोण नाय कोणचा या सिनेमात अश्विनीने महत्वपूर्ण भूमिका साकारली. या सिनेमातल्या तिच्या भूमिकेचं सगळीकडे कौतुक झालं. या सिनेमात तिने याआधी कधीही न साकारलेली भूमिका साकारली. तर अश्विनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आलय माझ्या राशीला या सिनेमातही झळकली. निर्मिती सावंत, प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर अशी तगडी स्टारकास्टच्या सिनेमात होती. आता अश्विनी लवकरच प्रियदर्शिनी इंदलकरची मुख्य भूमिका असलेल्या फुलराणी आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा येत्या 22 मार्च 2023 रोजी रिलीज होणार आहे. पछाडलेला या सिनेमातून सुरू झालेला अश्विनीचा प्रवास आतापर्यंत तितक्याच ताकदीने सुरू आहे. शिवाय सोशल मीडियावरही अश्विनी ऍक्टिव्ह असते. तिचे बोल्ड अँड ब्युटिफुल फोटोज नेटकऱ्यांचं लक्ष वेधतात. फोटोज आणि इतर अपडेट्सही ती चाहत्यांसोबत नेहमीच शेअर करत असते. अभिनयासोबतच चाहते तिच्या लुक्सही फॅन आहेत. तर फुलराणी या आगामी सिनेमात तुम्ही अश्विनीचा अभिनय पाहण्यासाठी उत्सुक आहात का, आणि तिची आजवरची तुम्हाला आवडलेली भूमिका कोणती हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.